नमस्कार, आज माघ शुक्ल द्वितीया शके 1934 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. जात पडताळणीसाठी लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ लिपिका 6 दिवसांची पोलीस कोठडी. कळवा खारेगाव परिसराची वाढती लोकसंख्या पाहता या परिसरासाठी 2 पोलीस ठाण्यांची गरज, आमदार जितेंद्र आव्हाड. आणि ठाणे पोलीस आयुक्तालयात 107 सार्वजनिक तर 526 खासगी गणेशांचं होणार आगमन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. माघी गणेशोत्सव उद्यापासून सुरू होत असून ठाणे पोलीस आयुक्तालयात 107 सार्वजनिक तर 526 खासगी गणेशांचं आगमन होणार आहे. सध्या माघी गणेशोत्सवांची लगबग सुरू असून या गणेशोत्सवांची जय्यत तयारी केली जात आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील 5 परिमंडळात एकूण 107 सार्वजनिक तर 526 खासगी गणपतींची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये ठाणे शहरात 13 सार्वजनिक तर 55 खासगी, वागळे परिमंडळात 25 सार्वजनिक तर 234 खासगी, भिवंडीमध्ये 4 सार्वजनिक तर 119 खासगी, कल्याण डोंबिवलीमध्ये 29 सार्वजनिक तर 94 खासगी, उल्हासनगरमध्ये 36 सार्वजनिक तर 24 खासगी गणेशांचं आगमन होणार आहे. गणेश भक्त या गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी करत आहेत तर पोलीसही बंदोबस्तासाठी तयारी करत आहेत. जात पडताळणीसाठी 12,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आलेले जिल्हा परिषदेचे कनिष्ठ लेखा परीक्षक अरविंद राठोड यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेच्या लुईसवाडी येथील शाळा क्रमांक 132 मधून सुमडा वाडे हे शिक्षक आहेत. त्यांची पत्नी ही शिक्षिका असून या दोघांना मागासवर्गीय दाखल्यासाठी या प्रमाणपत्राची गरज होती. हे दोघे मूळचे बार्शीचे असल्यामुळे त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र बार्शीला पाठवण्यात आलं होतं. जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लिपिक अरविंद राठोड हे त्यांच्या शाळेत लेखा परीक्षकासाठी आले असताना बोलता बोलता राठोड यांनी आपली बार्शीला ओळख असल्याचं सांगितलं. त्यावर ती वाडे यांनी असं प्रमाणपत्र आम्हाला मिळवून देण्यासाठी मदत करावी अशी त्यांना गळ घातली. त्यावर ती राठोड यांनी पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर काम होईल असं सांगून 20,000ची मागणी केली. दरम्यान वाडे हे संबंधित कृष्णा साळवे या अधिकाऱ्याला भेटले त्यावेळी त्यांनी 10,000ची मागणी केली. ही बाब वाडे यांनी राठोड यांना सांगितली तेव्हा राठोड यांनी त्यांचे 10,000 आणि आपले 2 असे 12,000 रुपये देण्यास सांगितलं. काल संध्याकाळी ट्विन हॉटेलमध्ये राठोड यांना हे पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विशेष न्यायाधीश KR वॉरियर यांनी त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी कृष्णा साळवे हा अकोल्याचा असून त्याला अटक करण्यासाठी राठोड यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी मुख्य सरकारी वकील RJ कादरी यांनी केली होती. ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीनं परिवहन सेवेचा अर्थसंकल्प मंजूर केला असून पालिकेकडून अपेक्षित असलेलं 62 कोटी रुपयांचं अनुदान उत्पन्नात न दाखवण्यास मान्यता देऊन हा अर्थसंकल्प मंजूर केला आहे. परिवहन सेवेचे व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांनी परिवहन सेवेचा 168 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प परिवहन समितीस सादर केला होता. यामध्ये उत्पन्नाच्या बाजूस पालिकेकडून अपेक्षित असलेलं 62 कोटींचं अनुदान दाखवण्यात आलं होतं. परिवहन समितीच्या सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला आणि हे उत्पन्नातून वगळण्याची मागणी केली होती. ही मागणी व्यवस्थापकांनी मान्य केल्यानंतर 106 कोटीच्या अर्थसंकल्पास परिवहन समितीनं मान्यता देताना काही उत्पन्नाचे मार्ग सुचवले आहेत. परिवहन सेवेच्या आगाराची 35,000 चौरस फूट जागा प्रतिफुटास 50 रुपये या दरानं भाड्यानं द्यावी अशी सूचना समितीनं केली आहे. यापोटी 2 कोटी रुपये भाडं अपेक्षित आहे. परिवहनच्या आगारावरती सौर ऊर्जेद्वारे वीज निर्मिती केल्यास समितीची 17 लाख रुपये वाचू शकतात. बस धुण्यासाठी जे पाणी वापरलं जातं ते पुन्हा शुद्ध करून वापरल्यास 70% पाणी वाचू शकतं. परिवहन सेवेच्या 8 वर्षाहून अधिक जुन्या झालेल्या 27 बसेस विकून 1.5 कोटी रुपये मिळू शकतात. तसेच परिवहन सेवेनं 25 बसेस रॉयल्टी तत्वावरती घेतल्यास त्यातून प्रति किलोमीटर 2 रुपये उत्पन्न परिवहन सेवेला मिळू शकते. यामध्ये कर्मचाऱ्यांची जबाबदारी न येता प्रवाशांनाही योग्य सेवा मिळू शकते अशा काही सूचना सुचवून हा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. सुप्रसिद्ध अभिनेते आणि खलनायकाची भूमिका अजरामर करणाऱ्या प्राण यांचा आज 93वा वाढदिवस आहे. ठाण्यातील एक चित्रपट रसिक मनीष कर्णिक प्राण यांचे चाहते आहेत. दरवर्षी कर्णिक प्राण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांच्या घरी जाऊन देत असतात. यंदा मात्र प्राण रुग्णालयात असल्यामुळे त्यांना अशा शुभेच्छा देता आल्या नाहीत. प्राण यांच्याबाबत त्यांच्याकडे बऱ्याच आठवणी आहेत. मुळातच प्राण यांना चित्रपटांची आवड नव्हती
छायाचित्रीकरणाचा व्यवसाय असलेल्या प्राण यांचा अचानक चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला आणि मग प्राण यांनी चित्रपटसृष्टी गाजवली. अशा प्राण यांच्या विषयीची खास आठवण सांगतायत मनीष कर्णिक. खलनायकाबद्दल प्राण साहेबांच्या बोलायचं तर बोलू तेवढं कमी आहे, पण एवढंच नक्की सांगता येईल की हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी खलनायक इतका उंचाला नेला, इतका टोकाला नेला की त्यांच्यासारखं खलनायकाचं काम दुसरं कोणीही करू शकणार नाही आणि आपल्याला ते वाट म्हणजे कृत्रिम असं वाटेल कोणी केलेलं, पण प्राणसाहेब इतके सहज करायचे खलनायक की त्याला तोड नाही. म्हणजे असं झालं पुढे पुढे की जसं रावण हे नाव कुठली आई आपल्या मुलाचं ठेवेल का, तसंच झालं की प्राण हे नाव कुठल्याही आईने आपल्या मुलाचं प्राण नाव ठेवण्याचं धाडस कधीही केलं नाही. हे त्यांचं विशेष म्हणजे हे त्यांना नॅशनल अवॉर्डपेक्षाही फार मोठा अवॉर्ड दिल्यासारखंच आहे. रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला चेंदणी कोळीवाडा इथे धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं असून पोलिसांनी आपली गस्तही वाढवली आहे. रात्रीच्या वेळी कर्तव्य बजावत असताना पोलिसांनाच मारहाण होण्याचा प्रकार काल रात्री घडला आहे. ठाणे नगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ शार्दूल हे काल चेंदणी कोळीवाडा परिसरात गस्त घालत असताना रात्री 2:45 सुमारास चेंदणी कोळीवाड्यातील साईबाबा मंदिरासमोर सुमित पुरी, ओंकार कोळी हे दोघं गप्पा मारत उभे असल्याचं त्यांना दिसलं. यावेळी शार्दूल यांनी त्यांना घरी जाण्यास सांगितलं. यावर या दोघांनी शार्दूल यांना, तू काय आम्हाला दम देतोस का, आम्हाला ओळखत नाही का, आम्ही गावातलेच आहोत असं म्हणत धक्काबुक्की केली. ठाणे नगर पोलिसांनी शासकीय कर्तव्यात अडथळा आणला म्हणून या दोघांना अटक केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे 2011च्या तुलनेत 2012 अवघ्या 50 वाढले आहे, तर उघडकीस येण्याचे प्रमाणपत्र 35 कमी झाले आहे. 2012 अवघे 12% गुन्हे उघडकीस आले असून यावर्षी सुमारे 14 कोटींच्या ऐवजावरती चोरट्यांनी डल्ला मारल्याचं आकडेवारीवरून समोर येतं. ठाणे पोलीस आयुक्तालयात वार्षिक वार्तालाप परिषद झाली. यावेळी 2012 गुन्ह्यांचं सादरीकरण करण्यात आलं. पोलीस आयुक्त के पी रघुवंशी यांनी 2013 सोनसाखळी चोरी हे आपल्या समोरचं आव्हान असल्याचं सांगितलं, पण 2011 आणि 2012 आकडेवारी पाहिली तर घरफोडीचे प्रमाण जास्त असून उघडकीस येण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. 2011 1056 घरफोड्या झाल्या होत्या. यात 14,73,21,678 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला, तर फक्त 44 गुन्हे उघडकीस आले असून यात 51,90,25,751 रुपयांचा ऐवज परत मिळवला आहे, म्हणजे 42% ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर 2012 1,103 घरफोडीत 14,22,02,075 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे आणि या 1,103 पैकी 396 गुन्हे उघड झाले असून यात 1,75,80,292 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलं आहे, म्हणजेच यावर्षी अवघे 12% गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यामुळे 2013 या वर्षात सोनसाखळी चोरीबरोबर पोलिसांसमोर घरफोडी हे सुद्धा मोठं आव्हान आहे. कळवा खारेगाव परिसरातील वाढती लोकसंख्या पाहता यासाठी या परिसरासाठी 2 पोलीस ठाणे असावीत अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज केली. कळवा मुंब्र्या परिसरातील विविध विषयांची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. कळव्याचं पोलीस ठाणं सध्या ठाण्याच्या हद्दीत असून लवकरच हे पोलीस ठाणं पारसिक नगर येथील वाटिका कॉम्प्लेक्स जवळील जागेत हलवलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पालिका आयुक्तांनी यासाठी मंजुरी दिली आहे. मुळात या परिसरातील वाढती लोकसंख्या पाहता कळवा भागासाठी 1 तर खारेगाव आणि पुढील परिसरासाठी 1 अशी 2 पोलीस ठाणी निर्माण करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थसंकल्पात पालिका कळवा मुंब्र्याला नेहमी दुय्यम वागणूक देते असा आरोप त्यांनी केला. कळव्यामध्ये एमपी थिएटर सुरू करण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतूद केली जावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पालिकेची बहुचर्चित लाईट रेल ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही मुंब्र्यापासून कळव्यापर्यंत करावी असं त्यांनी सांगितलं. कळवा नाक्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा 24 फूट भव्य असा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असून या पुतळ्याच्या अनावरणास राष्ट्रपती यावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
पारसिक डोंगरावरती अभिनेत्री नूतनच्या बंगल्याजवळील 25 एकर जागेत उद्यान उभारावं आणि मनीषा नगरमधील तरण तलावाची दुरावस्था दूर करताना शुल्कवाढ करू नये, अन्यथा त्याचं खासगीकरण करावं अशी मागणीही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.